येड्यांच्या मागे लागली ईडी, सदाभाऊंनी लावली आरोपांची गाडी, म्हणे पवारांचं आडनाव आगलावे करा, सदाभाऊ खोत यांचं सोलापुरात वक्तव्य। सत्तेत ठाकरे सरकार आणि लाभात पवार सरकार असल्याचं वक्तव्य सदाभाऊ खोत यांनी केलं। कुंभारीतील कोरड्या विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह, बक्तेदार मंगलमूर्ती आणि चौधरी यांनी भरली रॉयल्टीची रक्कम, रॉयल्टीमधून 29 कोटींचा महसूल जमा। बार्शी शहरातील दरोड्यांचे 5 गुन्हे उघड, 18,40,000 ऐवज हस्तगत। नागरिकांनी सोशल मीडियावर व्यक्त होताना संयम बाळगावा, तेजस्वी सातपुते यांचं आवाहन। रे नगरास नगर परिषदेचा दर्जा, जिल्हा प्रशासनामध्ये लगबग चालू। खेळताना कट्ट्यावरून खाली पडल्यानं 8 वर्षीय बालिका दगावली। पीक आणि गृहकर्ज वाटपात टाळाटाळ करू नका, ती आपली जबाबदारी, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या सूचना। पाणी संघर्ष टाळण्यासाठी पाण्याची बचत काळाची गरज, अपर जिल्हाधिकारी। प्रशिक्षणामुळे कामकाज कुशलतेने होतं, चंचल पाटील। जिजाऊ पुरस्कार महिलांना प्रेरणा देणारा, दीपक आर्वे यांचं प्रतिपादन। लोभी गल्लीत विविध योजनांचं शिबिर, आमदार प्रणिती शिंदे यांचा उपक्रम। अक्कलकोट स्वामी दर्शनानं भक्तांचं मन गहिवरलं, मान्यवरांच्या हस्ते नित्यक्रम उपासना पुस्तिकेचं प्रकाशन। डॉक्टर आंबेडकर जयंती उत्सव मिरवणुकीस परवानगी मिळावी, अकलूजकर यांची मागणी, ग्रामीण भागात संभ्रमावस्था। अक्कलकोट येथे आजपासून कन्नड साहित्य संमेलनाचं आयोजन। राळेरास येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल। 50 वर्ष जुना सीमावाद सुटला, आसाम मेघालयमध्ये गृहमंत्री शहा यांच्या उपस्थितीमध्ये ऐतिहासिक करार। मी त्यांना चिरडून टाकेन, व्लादिमीर पुतिन यांचा युक्रेनला इशारा। इथून पुढे भाजपाची काळी जादू चालणार नाही, नाना पटोले यांचं वक्तव्य। देवतांच्या पोस्टवरून दिल्ली उच्च न्यायालयानं ट्विटरला फटकारलं, चक्क शौचालयात धुतली जाते शिवभोजन थाळीची भांडी, आज पुन्हा पेट्रोल आणि डिझेल महागलं। भाजप नेते प्रवीण दरेकर यांना हायकोर्टाचा मोठा दिलासा, आणि सुसंवाद नसल्यामुळे संपाचं संकट, 52 गुळे यांचं वक्तव्य।